महापालिका प्रभाग संख्येच्या मुद्द्यावरती या सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडेल प्रभाग संख्या दोनशे छत्तीसवरनं दोनशे सत्तावीस करणाऱ्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिका हायकोर्टानं फेटाळल्यानंतर या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी पार पडेल सर्वोच्च न्यायालयानं सत्ता संघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर या निकालासंदर्भात उत्सुकता आहे कारण याच निकालावर आगामी महापालिका निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत ही सुनावणी आज पार पडण्याची शक्यता कितपत आहे आणि शिवसेनेसाठी किंवा राज्यातल्या इतर पक्षांसाठी ही सुनावणी महत्वाची का ठरते खरं तर आज उन्हाळी सुट्ट्यांच्या आधी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत दोन जुलैपर्यंत सुट्ट्या ता आहेत आणि त्यामुळं फारसं काही गंभीर कामकाज या दिवशी होईल असं वाटत नाही थोडंसं मिस्लेनियस डे आहे पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर किती वॉर्ड संख्या असणार हा प्रश्न राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर या याचिकेमध्ये मिळणार आहे खर तर ची मुदत दोन हजार बावीसलाच संपली आहे त्याच्या आधी महाविकास आघाडी सरकारनं वॉर्ड संख्या दोनशे सत्तावीसवरून छत्तीस केलेली होती पण शिंदे फडणवीस सरकारनं चार ऑगस्ट ला एक जो अध्यादेश काढला चार ऑगस्ट दोन हजार बावीस त्याद्वारे ही संख्या परत दोनशे सत्तावीसवरती नेऊन ठेवलेली होती आणि हे सगळं प्रकरण कोर्टात आलेलं होतं काही दिवसांपूर्वी हायकोर्ट शिंदे सरकारच्या बाजूनंना निकाल दिला आणि सांगितलं की हा वॉर्ड संख्या कमी करण्याचा त्यांचा निर्णय अध्यादेश जो आहे तो योग्य आहे आता त्याला आव्हान जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात दिलं जात आहे आणि याच याचिके याच भोवती निवडणुका कधी होणार याचं पण उत्तर अवलंबून आहे कारण वॉर्ड संख्या हा एक प्रमुख घटक आहे की ज्या कारणामुळं किंवा प्रभाग पद्धती की ज्याच्यामुळं या सगळ्या निवडणुका कोर्टाच्या दारात आहेत त्यामुळे बघावं लागेल की किती पटकन याच्यावरती निर्णय येतोय आणि तो कोणाच्या बाजूने येतोय प्रशांत अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट